दुर्गे दुर्गेश्वर रायगडाची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड झाल्यावर शनिवार दिनांक 6 जून 1674 या शुभ दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक करण्याचं ठरलं। शिवरायांच्या राज्याभिषेकातील सर्वात महत्त्वाचा आणि अभिमानाचा व कौतुकाचा क्षण म्हणजे सिंहासनारोहण होय। 32 मण वजनाच्या हिरे मानके आणि रत्नांनी जडवलेल्या सोन्याच्या सिंहासनाच्या दिशेने जाताना महाराजांच्या मनात स्वराज्य उभारणीत बलिदान दिलेल्या सिंहासारख्या माझ्या मावळ्यांच्या आठवणींनी कल्लोळ केला। काय म्हणाले होते बाजी प्रभू देशपांडे, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। गड आला पण सिंह गेला, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, मग माझ्या रायबाचं। मुरारबाजी, जोपर्यंत या मुरारबाजीच्या कुडीत प्राण हाय तोपर्यंत या मुघलांचा पाय देखील पुरंदराला लागू देणार नाही, पुरंदराला लागू देणार नाही। सूर्याजी काकडे, सरसेनापती प्रतापराव गुजर असे अनेक मावळे, अनेक आठवणी आणि माझ्या राजांच्या डोळ्यात पाणी आलं। हे पाहून आऊसाहेबांनी विचारलं, काय झालं शुभा? तेव्हा माझे राजे म्हणतात, आऊसाहेब, हे सुवर्ण सिंहासन दिसताना जरी सोन्याचं दिसत असलं तरी ते बनलंय माझ्या मावळ्यांच्या बलिदानानं व त्यांच्या रक्तरंजित पराक्रमानं। अशा माझ्या राजांना, महाराष्ट्रावर भगवा फडकवणाऱ्या सिंहाला, करोडो तोफांचा व लाखो मणांचा, 350 वर्षातल्या प्रत्यक्षणाचा, सह्याद्रीच्या रांगांचा, महाराजांमुळे घेत असलेल्या मराठी मोकळ्या श्वासांचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र।